आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण काल कन्सेप्ट पाहिला टॅलीमध्ये. ज्यावेळेस आपण रेकॉर्डिंग करतोय त्यावेळेस आपल्याला झालेले व्यवहार अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये नोंदवावे लागतात. जसे या ठिकाणी आपण एक कंपनी सिलेक्ट करतोय, डेमो कंपनी इंडिया महाराष्ट्र. कंपनी तयार केल्यानंतर घडलेल्या ट्रान्झॅक्शन नोंदी आपण अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये नोंदवतो. व्हाउचर्समध्ये नोंदी करते वेळेस आपणाला खाते तयार असले पाहिजे. त्यासाठी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की खाते तयार कर, पण टॅली प्राईम आणि टॅली ERP 9 दोन्हीमध्ये या ठिकाणी खाते तयार करू शकतो. खाते तयार केल्यानंतर झालेले व्यवहार या ठिकाणी आपणाला नोंदवताना खाते ॲटोमॅटिक लेवल होतात. तर वाईज आपण व्हाउचर्समध्ये या ठिकाणी येतोय. या व्हाउचर्समध्ये आल्यानंतर आपणाला प्रत्येक व्हाउचर्स हे दोन फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतात. जसे आपण पाहतोय ह्या पेमेंट व्हाउचर आहे. पेमेंट व्हाउचर आपणाला इथे टॅली प्राईममध्ये फॉर्मॅट चेंज करायचा असेल तर आपणाला व्हर्टिकल बटन बारवरती चेंज मोड असा ऑप्शन दिसतोय. त्याच्यासाठी जी शॉर्टकट की आहे Ctrl+H, ही Ctrl+H शॉर्टकट की आपण प्रेस केल्यानंतर आपणाला दिसतं की ते ड्युअल एंट्री सिस्टम आणि सिंगल एंट्री सिस्टम असे दोन फॉर्मॅटमध्ये व्हाउचर्स या ठिकाणी दिसतात. म्हणजे दोन फॉर्मॅटमध्ये सिंगल एंट्री फॉर्मॅट Ctrl+H, ड्युअल एंट्री फॉर्मॅट. एक्झॅक्ट हीच कन्सेप्ट आपल्याला टॅली ERP 9 या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय पेमेंट व्हाउचर हा सिंगल एंट्री मोड फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी दिसतोय. इथे चेंजेस करण्यासाठी आपल्याला शॉर्टकट प्रेस करावं लागते. F12 कॉन्फिगरेशन शॉर्टकटमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन येतो यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट रिसिप्ट कॉन्ट्रा व्हाउचर्स. हा ऑप्शन आपण नो करून सेव्ह केला की व्हाउचर्स हा सिंगल एंट्री मोड फॉर्मॅटमध्ये येतो. आणि ऑप्शन जर आपण यस केला तर आपल्याला सिंगल एंट्री मोड फॉर्मॅटमध्ये व्हाउचर्स मिळतात. त्याली ERP 9 परचेस व्हाउचर हा इनवॉइस फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतोय. इथे Ctrl+V प्रेस केल्यानंतर आपण शॉर्टकट कीचा वापर करून अदरवाईज इथे ॲज अ व्हाउचर ॲज अ इनवॉइस असे ऑप्शन दिसतात. त्यानुसार आपण फॉर्मॅट चेंज करू शकतो. टॅली ERP 9 आपल्याला क्रेडिट नोट डेबिट नोट नावाचे जे व्हाउचर्स या ठिकाणी आहेत ते अवेलेबल करण्यासाठी आपल्याला F11 फीचर्समध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन भेटतो यूज डेबिट अँड क्रेडिट नोट. हा ऑप्शन आपण यस करून सेटिंग सेव्ह केल्यानंतरच आपल्याला डेबिट नोट आणि क्रेडिट नोट ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल होतात. पण हीच कन्सेप्ट जर आपण टॅली ERP 9 ऐवजी प्राईममध्ये पाहिली इथे आपल्याला प्रत्येक व्हाउचर्स हे डायरेक्टली अवेलेबल होतात. इथे अदर व्हाउचर्स असा एक ऑप्शन भेटतो. या अदर व्हाउचर्समध्ये आपल्याला दिसतं क्रेडिट नोट डेबिट नोटसाठीचे शॉर्टकट कीज डायरेक्टली व्हर्टिकल बटन बारवरती क्रेडिट नोट डेबिट नोट व्हाउचर्स या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होत नाही. मग या ठिकाणी आपण ज्यावेळेस पाहतो तिथे डिटेल मेंटेन करते वेळेस आपल्याला एक कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आली पाहिजे. ज्यावेळेस आपण नोंदी घेतोय तर टॅली प्राईम वापरतोय की टॅली ERP 9 वापरतोय त्यानुसार आपणाला फक्त क्रेडिट नोट आणि डेबिट नोट या दोन व्हाउचरच्या शॉर्टकट की चेंज होतात. टॅली प्राईममध्ये Alt+F6 आणि Alt+F5 अशा शॉर्टकट की या ठिकाणी आपण यूज करतो. टॅली ERP 9 Ctrl+F8 आणि Ctrl+F9 अशा शॉर्टकट की ज्या ठिकाणी आपण यूज करतोय. पण पाहतोय व्हाउचर्स ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण विचारात घेतोय. जस्ट अकाउंटिंग व्हाउचर्स ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन टू अ पर्टिक्युलर अकाउंटिंग व्हाउचर्स इन टॅली. प्रत्येक बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन घडतात जे व्यवहार घडतात त्या घडलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी एखादी इव्हिडन्स या ठिकाणी आपल्याजवळ अवेलेबल असतो. तो इव्हिडन्स आपण त्यालाच व्हाउचर्स या ठिकाणी आपण म्हणतो. जसे परचेस व्हाउचर्स आहे, एक्सपेन्सेस व्हाउचर्स आहे, रिसिप्ट येते. या पद्धतीने हे झालेले व्यवहार ज्यावेळेस आपण टॅलीमध्ये नोंदवतो ते नोंदवण्यासाठी आपल्याला एक पर्टिक्युलर व्हाउचर्समध्ये त्या नोंदी घ्याव्या लागतात. आणि आपल्याला
टैली ने असे 8 अकाउंटिंग वाउचर्स प्रोवाइड केले. टैली प्रोवाइड 8 प्री डिफाइंड अकाउंटिंग वाउचर्स एंड न्यू वाउचर क्रिएशन फैसिलिटी. टैली ने आपल्याला नवीन वाउचर तयार करण्याची ही फैसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. जस्ट ऑल अकाउंटिंग वाउचर्स ऑन वर्टिकल बटन बार आफ्टर सिलेक्ट अकाउंटिंग वाउचर ऑप्शन. हे आपल्याला टैली ईआरपी 9 मध्ये अकाउंटिंग वाउचर्स हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऑल वाउचर्स वर्टिकल बटन बार वरती अवेलेबल होतात. बट क्रेडिट नोट एंड डेबिट नोट वाउचर यूज आफ्टर सेट यस यूज डेबिट एंड क्रेडिट नोट ऑप्शन अवेलेबल ऑन F11 अकाउंटिंग फीचर्स. F11 अकाउंटिंग फीचर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला यूज डेबिट एंड क्रेडिट नोट नावाचा ऑप्शन या ठिकाणी दिसतो. तो ऑप्शन आपण यस केल्यानंतरच आपल्याला क्रेडिट नोट आणि डेबिट नोट वाउचर अवेलेबल होतात. जस्ट F11 स्क्रीन प्रेस केल्यानंतर आपल्या समोर अकाउंटिंग फीचर्स अशी स्क्रीन या ठिकाणी अवेलेबल होते. आणि ते आपल्याला यूज डेबिट एंड क्रेडिट नोट नावाचा ऑप्शन या ठिकाणी आपण दिसतो. हा ऑप्शन आपण यस केल्यानंतरच आपल्याला क्रेडिट नोट आणि डेबिट नोट वाउचर्स अवेलेबल होतात. हा ऑप्शन नो असेल तर टॅली ईआरपी 9 मध्ये डेबिट नोट क्रेडिट नोट वाउचर हे हाईड असतात. गेटवे ऑफ टॅली स्क्रीन टॅली ईआरपी 9 ते आपण पाहतोय. गेटवे ऑफ टॅली स्क्रीन वरती गेटवे ऑफ टॅली मेनू येतो. गेटवे ऑफ टॅली मध्ये आपल्याला ऑप्शन आहे अकाउंटिंग वाउचर्स. हा अकाउंटिंग वाउचर्स ऑप्शन ज्यावेळेस आपण सिलेक्ट करतो त्यावेळेस आपल्या समोर डायरेक्ट पेमेंट नावाचा वाउचर्स येतो. आणि वर्टिकल बटन बार वरती आपल्याला अदर वाउचर्सच्या शॉर्टकट या ठिकाणी दिसतात. जस्ट फर्स्ट वाउचर या ठिकाणी पाहतोय F4 कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर वाउचर आहे F5 पेमेंट. F5 पेमेंट हा ऑप्शन आपल्याला वर्टिकल बटन बार वरती हाईड दिसतोय कारण तो या ठिकाणी सिलेक्ट आहे. जो ऑप्शन या ठिकाणी आपण सिलेक्ट करतो तो आपल्याला हाईड होतो. जे ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल करायचे आहेत किंवा सिलेक्ट करायचे आहेत त्यासाठी ऑप्शन्स अवेलेबल होतात. नेक्स्ट आहे F6 रिसीव. त्यानंतर पाहतोय आपण F7 जर्नल. त्यानंतर आहे F8 सेल. F कंट्रोल. F8 क्रेडिट नोट. हा कंट्रोल F8ला टॅली प्राइम मध्ये Alt F6 अशी शॉर्टकट की आहे. F9 परचेस. कंट्रोल F9 डेबिट नोट. आपण या आधीही पाहिलेलं आहे की आपण टॅली मध्ये ज्यावर शॉर्टकट्स पाहतोय तर शॉर्टकट्स मध्ये आपल्याला ज्या ऑप्शन्स मध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये अल्फाबेट डिजिट किंवा फंक्शन की आपल्याला हायलाइट दिसते बोल्ड दिसते ती बोल्ड दिसणारी कीच आपल्यासाठी असेल शॉर्टकट की. जर इन केस बोल्ड कीला सिंगल अंडरलाईन असेल तर आपण प्रेस करतो Alt प्लस रिलेटेड कीज. कॉम्बिनेशन केल्यानंतर शॉर्टकट की तयार होते. आणि ज्या ठिकाणी डबल अंडरलाईन आहे त्या ठिकाणी आपण कंट्रोल प्लस रिलेटेड की प्रेस करतो. त्यामुळे क्रेडिट नोटला या ठिकाणी आपल्याकडे दिसतोय डबल अंडरलाईन. त्यामुळे आपण कंट्रोल F8 असं प्रेस करतो आणि सॉरी क्रेडिट नोटला कंट्रोल F8 डेबिट नोटला कंट्रोल F9. नेक्स्ट टॅली प्राइम. टॅली प्राइम मध्ये सुद्धा आपल्याला इथे कॉन्ट्रा वाउचर दिसतोय. त्यानंतर पेमेंट वाउचर सुद्धा या ठिकाणी हाईड दिसतोय कारण तो सिलेक्ट आहे. त्यानंतर दिसतोय रिसिप्ट वाउचर, जर्नल वाउचर, सेल्स वाउचर. इथे क्रेडिट नोट साठी शॉर्टकट आहे Alt F6 पण तो डायरेक्टली अवेलेबल होत नाही. तर F10 अदर वाउचर्स मध्ये आपल्याला क्रेडिट नोट डेबिट नोट ऑप्शन अवेलेबल होतात. त्यासोबत ऑल वाउचर्स अवेलेबल होतात. नेक्स्ट F9 परचेस, Alt F5 डेबिट नोट. डेबिट नोट क्रेडिट नोट्स डायरेक्टली अवेलेबल नव्हता. अदर वाउचर्स मध्ये आपल्याला ते अवेलेबल होतात. अदर वाउचर्स मध्ये आपण ज्यावेळेस जातो तर अदर वाउचर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला डेबिट नोट क्रेडिट नोट ऑप्शन अवेलेबल होतात. इवन ऑल वाउचर्स या ठिकाणी अवेलेबल होतात. कॉन्ट्रा F4 क्रेडिट नोट Alt F6 डेबिट नोट Alt F5 Alt जर्नल F7 पेमेंट F5 परचेस F9 रिसिप्ट F6 सेल्स F8 अशा पद्धतीने आपल्याला वाउचर्स या ठिकाणी अवेलेबल होतात. नेक्स्ट पाहतोय कॉन्ट्रा वाउचर्स. तर आपण पाहूयात की एका एका वाउचर्स मध्ये आपल्याला कोणत्या वाउचर्स मध्ये कोणत्या नोंदी या ठिकाणी करायच्या आहेत आणि त्या नोंदी कशा पद्धतीने करायच्या या कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर करूयात. F4 कॉन्ट्रा प्रेस केल्यानंतर टॅली प्राइम मध्ये या पद्धतीने कॉन्ट्रा वाउचरची स्क्रीन आपल्याला अवेलेबल होते. त्यानंतर आपण जर टॅली ईआरपी 9 पाहिली तर टॅली ईआरपी 9 मध्ये
या पद्धतीने कॉन्ट्रा वाउचर साबिलो तो दोन्ही सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला कॉन्ट्रा वाउचर मध्ये सेम इंट्रा होतात, वापर सेम आहे, बदल फक्त या ठिकाणी डिस्प्ले मध्ये झालेला आहे, अदर काही बदल नाहीये. इंटरनल फंड ट्रान्सफर रेकॉर्डेड इन टू कॉन्ट्रा वाउचर. जर बिझनेस मधल्या बिझनेस मध्ये फंड ट्रान्सफर होत असेल तर त्याच्या नोंदी आपल्याला करावं लागतात कॉन्ट्रा वाउचर मध्ये. जस्ट आपण बँकेमध्ये आपल्या पैसे जमा केले तर आपल्याकडे कॅश कमी होते पण त्याच वेळेस आपलं बँक बॅलन्स वाढतं. ओव्हरऑल कॅश बँक बॅलन्स पाहता आपल्या बिझनेसमध्ये जे काही कॅश आहे ते कॅश इन्क्रीजही होत नाही आणि डिक्रीजही होत नाही. अशाच ट्रान्झॅक्शन आपण करतो कॉन्ट्रा वाउचर्समध्ये. कॉन्ट्रा वाउचर्समध्ये आपण करतो कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. आपण बँकेमध्ये कॅश जमा केलेली आहे, त्या बँकेत कॅश जमा केलेली एंट्री आपण कॉन्ट्रा वाउचरमध्ये करतो. पण ही कॅश आपल्या स्वतःच्या बिझनेस अकाउंटमध्ये, स्वतःच्या सेव्हिंग अकाउंट्समध्ये, स्वतःच्या सी सी ओडी अकाउंटमध्ये जमा केलेली असेल तरच ती एंट्री कॉन्ट्रा वाउचरमध्ये होईल. अदरवाईज या ठिकाणी डिपेंडिंग आहे, आपण नंतर पुढे वाउचर पाहणारच आहोत कोणत्या रिलेटेड वाउचरमध्ये होईल, पण कॅश जमा केल्याची. आता आपल्याला बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं की सेव्हिंग अकाउंटची नोंद या ठिकाणी घ्यायची का. तर सोल ट्रेडिंग कन्सर्न, प्रोप्रायटरशिप आपण म्हणतो, एकल व्यापारी म्हणतो, तर अशाच बिझनेसमध्ये या ठिकाणी प्रोप्रायटरचे सेव्हिंग अकाउंट आपल्याला नोंदवावं लागतं. अदर दॅन सोल ट्रेडिंग कन्सर्न आपल्याला सेव्हिंग अकाउंटची नोंदी घेण्याची गरज नाही आहे. मग आपण कन्सेप्ट या ठिकाणी पाहतोय, बँकेमध्ये कॅश जमा केलेले आपल्या स्वतःच्या करंट अकाउंटमध्ये, सी सी अकाउंटमध्ये, ओडी ओव्हरड्राफ्ट अकाउंटमध्ये किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये कॅश जमा केलेले आहे त्याची एंट्री करतो कॉन्ट्रा वाउचरमध्ये. एक्झॅक्ट याच अकाउंटमधून आपण कॅश विड्रॉ केली असेल तर ती कॅश विड्रॉ केल्याची नोंद सुद्धा या ठिकाणी आपल्याला होते कॉन्ट्रा वाउचर्समध्ये, फॉर कॉन्ट्रा. नेक्स्ट आपण बिझनेसमध्ये मल्टिपल बँक अकाउंट या ठिकाणी वापरत असतो, एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आपल्या बिझनेसमध्ये असतात. मग एका बँक खात्यातनं दुसऱ्या बँक खात्यामध्ये आपल्याला पेमेंट ट्रान्सफर करण्याची गरज पडू शकते, तर अशी एंट्री सुद्धा या ठिकाणी होईल कॉन्ट्रा वाउचरमध्ये, कॅश ट्रान्सफर टू बँक फ्रॉम अनदर बँक. आपल्याच बिझनेसच्या एका बँक खात्यामधनं दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केल्याची नोंद आपल्याला कॉन्ट्रा वाउचर्समध्ये या ठिकाणी करावी लागते. सेम मल्टिपल कॅश अकाउंट सुद्धा आपल्याला तयार करावे लागतात. मेन कॅश अकाउंट सोडले तर इतर आपल्याला पीटी कॅश अकाउंट या ठिकाणी तयार करावे लागतात. याचं एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं एखाद्या मॉलमध्ये, एखाद्या सुपर मार्केटमध्ये किंवा बँकेमध्ये आपण पाहू शकतो नंबर ऑफ काउंटर्स असतात, काउंटर असतात, प्रत्येक काउंटरवरती व्यवहार या ठिकाणी होतात, प्रत्येक काउंटरवरती पैसे दिले घेतल्याच्या नोंदी होतात, प्रत्येक काउंटरचे रेकॉर्ड आपण सेपरेटली मेंटेन करतो. मग ते सेपरेट मेंटेन केलेलं रेकॉर्ड म्हणजेच आपल्यासाठी अकाउंट या ठिकाणी आपण कन्सिडर करतोय. तर एका कॅश खात्याची रक्कम दुसऱ्या कॅश खात्याला, इन केस काउंटर नंबर वन वरची कॅश संपलेली आहे, काउंटर नंबर बी वरती किंवा काउंटर नंबर टू वरती कॅश अवेलेबल आहे आणि कॅश लागणार आहे काउंटर नंबर एकला, तर काउंटर नंबर एकनी काउंटर नंबर दोन कडून कॅश घेतली तर त्याची नोंद या ठिकाणी आपण जी ठेवतो ती आपल्याला कॉन्ट्रा वाउचर्समध्ये ठेवावं लागते. म्हणजेच कॉन्ट्रा वाउचर्समध्ये अशा एंट्री होतील की त्या एंट्रीजमुळे आपली एका कॅश खात्याची रक्कम दुसऱ्या कॅश खात्याला किंवा बँकेमध्ये एका बँकेतली दुसऱ्या बँकेमध्ये बँकेतली कॅश आपण विड्रॉल करतोय. ओव्हरऑल बिझनेसमध्ये फक्त पैशाची मुवमेंट होते, आपल्या बिझनेसमधून पैसा कमी होत नाही आणि बिझनेसमध्ये पैसा वाढतही नाही, अशा एंट्री होतात F4 कॉन्ट्रा वाउचर्समध्ये. नेक्स्ट F5 पेमेंट वाउचर्स. तर पेमेंट वाउचर्स प्राईममध्ये पेमेंट वाउचर आपल्याला या पद्धतीने दिसतो, टॅली ERP 9 मध्ये पेमेंट आपल्याला या पद्धतीने होतो. आपण कॅश किंवा बँकेत रोज पेमेंट दिल्याच्या एंट्रीज आपल्याला पेमेंट वाउचर्समध्ये या ठिकाणी कराव्या लागतात. म्हणजे आपल्या बिझनेसमधून आपल्याकडली कॅश अदरवाईज बँक बॅलन्स कमी होतं, आपल्याकडून पैसा आपला डिक्रीज होतोय, अशा एंट्री होतील पेमेंट वाउचर्समध्ये. फर्स्ट एक्सपेन्सेस पेड इन कॅश ऑर बाय बँक. आपण आपल्या बिझनेसमध्ये जे काही खर्च होतात किंवा आपले वैयक्तिक खर्च जरी या ठिकाणी आपण करतोय तर ते आपण ड्रॉइंगला नोंदवतोय, पण त्याही खर्चामुळे आपल्या बिझनेसमधून एकतर कॅश कमी होते किंवा पेमेंट बँके थ्रू केलेलं असेल तर बँकेमधून बॅलन्स या ठिकाणी कमी होतं, अशा पेमेंट एक्सपेन्सेसच्या पेमेंट दिल्याच्या एंट्रीज
पेमेंट वाउचर्स मध्ये आपल्याला कराव्या लागतात. नेक्स्ट बिल्स पेड टू पार्टी. आपण उधारीवरती पार्टीकडून खरेदी करतो, गुड्स खरेदी करतो, ऍसेट खरेदी करतो, एक्सपेन्सेस खरेदी करतो, त्यासोबत आपल्या बँकेचे लोन इन्स्टॉलमेंट या ठिकाणी आपण पे करतोय. तर अशा प्रत्येक बिल पेमेंटच्या एंट्रीज आपण पेमेंट वाउचरमध्ये करतोय. म्हणजे पेमेंट आपण कॅशनं दिलं असेल किंवा बँके थ्रू दिलेलं असेल, ते सेव्हिंग अकाउंटमधून दिलेलं असेल, करंट अकाउंटमधून दिलेलं असेल, ओव्हरड्राफ्ट अकाउंटमधून पेमेंट केलेलं असेल, सीसी अकाउंटमधून पेमेंट केलेलं असेल, तर आपण पेमेंट केल्याच्या एंट्रीज पेमेंट वाउचरमध्ये होतील. नेक्स्ट ॲसेट परचेस इन कॅश ऑर ऑन क्रेडिट. एखादी फिक्स्ड ॲसेट आपण कॅशमध्ये किंवा बँके थ्रू पेमेंट देऊन परचेस केलेले, तर अशी एंट्री होईल पेमेंट वाउचर्समध्ये. ही एंट्री आपण परचेस वाउचरमध्येही करू शकतो, आपण पेमेंट वाउचरमध्येही करू शकतो. आपण दोन्ही ठिकाणी पाहणार आहोत. आणि पुढे या ठिकाणी आपण ज्यावेळेस रिपोर्ट्स कन्सेप्ट पाहणार आहोत, तर रिपोर्ट्समध्ये आपल्याला समजून घ्यायचे की पेमेंट वाउचरमध्ये ॲसेट परचेसची एंट्री केल्याने या ठिकाणी रेकॉर्ड कशा पद्धतीने मेंटेन होता आणि परचेस वाउचरमध्ये केल्यानंतर कशा पद्धतीने होतं. सध्याला आपण पेमेंट वाउचर बघतोय, तर ॲसेट परचेस इन कॅश ऑर बाय बँक्स. नेक्स्ट पर्सनल विथड्रॉ. आपण पर्सनल विथड्रॉ केलेले आहे, कॅश वैयक्तिक वापरासाठी घेऊन गेलेले आहे, बँकेतनं पैसे घेतलेले आहेत, किंवा बिझनेसमधनं कॅश किंवा बँके थ्रू आपले पर्सनल एक्सपेन्सेसचे पेमेंट केलेले आहेत, तर अशा विथड्रॉलच्या ड्रॉविंगच्या एंट्रीसुद्धा आपल्याला पेमेंट वाउचर्समध्ये कराव्या लागतात. इथे एक्सपेन्सेस पेड केलेले आहे, पार्टीचे बिल पेमेंट दिलेले आहेत, ॲसेट खरेदी केलेले इन कॅश ऑर बाय बँक किंवा पर्सनल विथड्रॉल झालेले आहे, ह्या टोटल ट्रान्झॅक्शनमध्ये एक तर आपल्याकडून कॅश कमी होते किंवा आपलं बँक बॅलन्स कमी होतं, अशा एंट्री या ठिकाणी आपल्याला करायला लागतात पेमेंट वाउचर्समध्ये. नेक्स्ट वाउचर पाहतोय आपण रिसिप्ट वाउचर्स. तर रिसिप्ट नावाप्रमाणे पैसे मिळाल्याच्या एंट्रीज इन कॅश किंवा बाय बँके थ्रू पेमेंट मिळाल्याची एंट्री आपल्याला रिसिप्टमध्ये करावं लागतात. इथे रिसिप्ट वाउचर आपल्याला या ठिकाणी दिसतो टॅली प्राइम मध्ये, आणि हाच रिसिप्ट वाउचर दिसतो आपल्याला टॅली ईआरपी 9 मध्ये. दोन्हीमध्ये सेम एंट्री होतील इन कॅश ऑर बाय बँक पेमेंट रिसिव्ड रेकॉर्डेड इन टू रिसिप्ट वाउचर्स. आपल्याला रिसिप्ट वाउचर्स मध्ये नोंदी करायचे आहेत जर कॅश किंवा बँके थ्रू पेमेंट मिळत असतील तर. जस्ट आपल्याला इन्कम इन कॅश किंवा बाय बँक भेटत असेल तर त्याची एंट्री आपल्याला रिसिप्ट मध्ये करावी लागेल. मग आपल्याला इन्कम मध्ये ते कमिशन असेल, अदर इन्कम्स असतील, पर्सनल इन्कम असतील, ते पर्सनल इन्कम आपण फक्त सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये या ठिकाणी आपण नोंदवतो, एकल व्यापारी बिझनेस मध्ये त्यावेळेस आपल्याला त्याची नोंद रिसिप्ट मध्येच घ्यायची आहे. त्यानंतर आपण उधारीवरती ज्या पार्टीला सेल केलेलं आहे त्या पार्टीकडून बिलाचं पेमेंट मिळालेलं आहे, ते बिल पेमेंट आपल्याला कॅशमध्ये मिळू शकतं, बँके थ्रू मिळू शकतं. आज रोजीला बँके थ्रू पेमेंट करण्यासाठी आपल्याला भरपूर पर्याय या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. आपण चेक, डीडी, आरटीजीएस, नेफ्ट, मोबाईल बँकिंग, गुगल पे, फोन पे अशा वेगवेगळ्या व्हाउचर्स तो या ठिकाणी आपण पेमेंट देऊ शकतो, पेमेंट घेऊ शकतो. पेमेंट मिळाल्याची एंट्री रिसिप्टमध्ये होईल. एखादी ॲसेट आपण सोल्ड केलेली आहे इन कॅश किंवा बाय बँके थ्रू पेमेंट घेऊन, तर त्याची सुद्धा नोंद आपल्याला रिसिप्ट वाउचर्समध्ये ठेवावी लागेल. त्यासोबत आपण कॅपिटल गुंतवलेलं आहे बिझनेसमध्ये इन कॅश किंवा बाय बँके थ्रू, मग ते सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये कॅपिटल गुंतवलेलं असेल, पार्टनरशिप फर्ममध्ये कॅपिटल गुंतवलेलं असेल, LLP मध्ये पैसे भांडवल गुंतवलेलं असेल, कंपनीमध्ये डायरेक्टर्सनी कॅपिटल गुंतवलेलं असेल, कोणत्याही बिझनेसमध्ये कॅश किंवा बँके थ्रू कॅपिटल इंट्रोड्यूस केलंय गुंतवल्याची नोंद रिसिप्ट वाउचरमध्ये होईल. पैसे मिळाल्याची एंट्री. आपण जर तीन वाउचरला कन्फर्मेटिव्हली पाहिलं तर आपल्याला कन्सेप्ट लक्षात येतील कॉन्ट्रा पेमेंट रिसिप्ट आपल्या बिझनेसमध्ये या ठिकाणी पैसा वाढतोय इन कॅश किंवा बँक बॅलन्स वाढतोय एंट्री रिसिप्टमध्ये होईल. आपल्या बिझनेसमधून पैसा कमी होतोय कॅश थ्रू किंवा बँके थ्रू एंट्री पेमेंट वाउचरमध्ये होईल. आणि बिझनेसमधल्या बिझनेसमध्ये पैसा फिरतोय ती एंट्री होईल F4 कॉन्ट्रा वाउचर्समध्ये. नेक्स्ट वाउचर पाहतोय F7 जर्नल. हा जर्नल वाउचर या ठिकाणी आपण पाहतोय टॅली
प्राइम मध्ये, त्यानंतर आपण आज जर्नल वाउचर पाहतोय टॅली ईआरपी 9 मध्ये। दोन्ही वाउचर सॉफ्टवेअर मध्ये सेम पद्धतीने वाउचरचा वापर होईल। इथे कॅशलेस ऍडजस्टमेंट अँड ॲसेट परचेस ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड इन टू जर्नल वाउचर्स। कॅशलेस ज्या ज्या ॲडजस्टमेंटमध्ये कॅश किंवा बँके थ्रू पेमेंट दिलंही जात नाही, घेतलंही जात नाही, ॲसेट ऑन क्रेडिटवरती परचेस केली जाते, ॲसेट बाय लोनवरती परचेस केली जाते, तर अशा एंट्रीज आपल्याला जर्नल वाउचर्समध्ये होतात। ॲसेट इन कॅश बाय बँक परचेस केल्याची पेमेंटमध्ये, उधारीवर परचेस केल्याची जर्नलमध्ये आपण करू शकतो। त्याच पद्धतीने F9 परचेस वाउचर्समध्ये आपल्याला ते करता येतात। जस्ट डेप्रिसिएट फिक्स्ड ॲसेट, फिक्स्ड ॲसेटवरती डेप्रिसिएशन चार्ज केलेला आहे। आपण त्याची एंट्री पाहतो, डेप्रिसिएशन डेबिट टू ॲसेट अकाउंट, तर हे डेप्रिसिएशन चार्ज केल्याची एंट्री सुद्धा आपल्याला जर्नल वाउचर्समध्ये होईल। तर डेप्रिसिएशन झाल्यानंतर आपले अनपेड एक्सपेन्सेस किंवा अनरिसिव्ड इन्कमची जी आपण प्रोव्हिजन करतो, ॲडजस्टमेंट करतो, ती एंट्री सुद्धा आपल्याला जर्नल वाउचर्समध्ये करावी लागेल। नंतर ॲसेट ऑर एक्सपेन्सेस परचेस ऑन क्रेडिट, ॲसेट एक्सपेन्सेस उधारीवरती परचेस केलेलं आहे, त्याची एंट्री या ठिकाणी आपण जर्नल वाउचरमध्ये करतो। त्याचसोबत नेट प्रॉफिट, नेट लॉस आपण कॅपिटलला ट्रान्सफर केल्याची एंट्री सुद्धा जर्नल वाउचर्समध्ये आपल्याला करावी लागतात। ते आपण जर पाहिलं, डेप्रिशिएशन चार्ज केल्याची एंट्री, अनपेड एक्सपेन्सेस, अनरिसिव्ड इन्कमची प्रोव्हिजन केल्याची एंट्रीज, ॲसेट एक्सपेन्सेस ऑन क्रेडिटमध्ये परचेस केलेलं आहे, नेट प्रॉफिट, नेट लॉस आपण कॅपिटलला ट्रान्सफर केलेलं आहे, अँड एक्सेट्रा, अशा पद्धतीच्या ज्या एंट्रीज होतात, या एंट्रीजमुळे आपल्या कॅश बँक बॅलन्सवरती काहीही इफेक्ट होत नाही, अशा एंट्री होतात F7 जर्नल वाउचर्स। त्यानंतर आपण पुढचा वाउचर्सच्या ठिकाणी आपण पाहतोय, तर पुढचा वाउचर्सच्या ठिकाणी सेल्स वाउचर। तर सेल्स टॅली प्राईममध्ये सेल्स वाउचरचा फॉर्मॅट, टॅली ईआरपी 9 सेल्स वाउचरचा फॉर्मॅट, नोंदी मात्र दोन्हीमध्ये सेमच होतील, शॉर्टकट कीज सुद्धा दोन्हीमध्ये सेमच आहे। गुड सोल्ड रेकॉर्डेड इन टू सेल्स वाउचर, आपण गुड सेल केल्याच्या एंट्री सेल्स वाउचरमध्ये या ठिकाणी नोंदवतो। जर ते गुड सोल्ड इन कॅश किंवा बाय बँक झालेले असेल तर त्याची नोंद सेल्स वाउचरमध्येच आपण करतो। त्यासोबत गुड सोल्ड जर ऑन क्रेडिटवरती झालेले असेल, उधारीवरती आपण वस्तू विकतोय, तर त्याची सुद्धा नोंद आपण सेल्स वाउचरमध्ये करतोय। विथ कॅश ऑर ट्रेड डिस्काउंटमध्ये गुड सोल्ड केलेले असतील तर त्याचीही नोंद आपल्याला सेल्स वाउचरमध्ये त्या ठिकाणी करावं लागेल। बऱ्याच वेळेस सेल्स करते वेळेस आपण ॲडिशनल चार्जेस ॲड करतो किंवा टॅक्सेस ॲड करतो, मग ॲडिशनल चार्जेस टॅक्सेस ॲड करून आपण सेल केलेले तरी सुद्धा नोंद आपल्याला सेल्स वाउचरमध्ये करावी लागेल। म्हणजे एनी टाइप्स ऑफ गुड सोल्ड इन कॅश बाय बँक ऑन क्रेडिट विथ ट्रेड डिस्काउंट विथ कॅश डिस्काउंट विथ स्कीम विथ ॲडिशनल चार्जेस विथ ॲडिशनल टॅक्सेस, तशाही पद्धतीने आपण सेलची एंट्री केलेली तर ती सेलची एंट्री आपल्याला करावी लागेल F8 सेल्स वाउचर्समध्ये। त्यानंतर आपण पुढे पाहतोय परचेस वाउचर्स, टॅली प्राईममध्ये परचेस वाउचरचा फॉर्मॅट, त्यानंतर आपण पाहतोय टॅली ईआरपी 9 परचेस वाउचरचा फॉर्मॅट। तर परचेस एक्झॅक्ट गुड्स परचेस रेकॉर्डेड इन टू परचेस वाउचर्स, तर गुड्स परचेस केल्यानंतरची एंट्री या ठिकाणी आपण परचेस वाउचर्समध्ये या ठिकाणी करतोय। मग गुड्स परचेस इन कॅश किंवा बाय बँक झाली असेल, आपण रोखीत किंवा बँके थ्रू पेमेंट लिहिलेलं आहे, चेक, DD, RTGS, नेट, फोनपे, गुगल पे, एनी टाईप्स ऑफ पेमेंट फ्रॉम बँक, गुड्स परचेस रेकॉर्डिंग इन टू परचेस वाउचर्स। गुड्स परचेस ऑन क्रेडिट, उधारीवरती गुड्स परचेस केलेले आहेत तर त्या उधारीवरती गुड्स परचेस केल्याची नोंद परचेस वाउचर्समध्येच होईल। त्यानंतर गुड्स परचेस करते वेळेस ट्रेड डिस्काउंट किंवा कॅश डिस्काउंट मिळालेला असेल तर त्याची सुद्धा नोंद परचेस वाउचर्समध्येच होणार आहे। आणि गुड्स परचेस करते वेळेस काही ॲडिशनल चार्जेस लागत असतील, त्याचसोबत टॅक्सेस लागत असतील, तर त्याची सुद्धा नोंद या ठिकाणी परचेस वाउचरमध्ये होणार आहे। म्हणजे ऑल टाईप्स ऑफ गुड्स परचेस
recorded into purchase vouchers in cash by bank on credit with trade discount, with cash discount, with additional charges, with additional taxes, with schemes. All goods purchased recorded into purchase vouchers, and some companies, some parties, some chartered accountants, some accountants, some tax consultant, expenses and asset purchase recorded into purchase vouchers. Depending on your needs, depending on your chartered accountant, record asset purchase, expenses purchase, purchase vouchers, otherwise in cash payment vouchers, on credit journal vouchers. तुम्ही कोणत्याही वाउचर्स मध्ये नोंद केला तर आपली रिपोर्टिंग बरोबरच येणार आहे, रिपोर्टिंग चुकणार नाहीये, पण आपल्याला जशी नीड आहे त्या पद्धतीने. सपोज आपल्याकडे दोन पार्टीचं काम आहे, एक पार्टीच्या कामामध्ये आपल्याला रिलेटेड पार्टीचा सीए सांगतोय की एंट्री परचेस मध्ये ठेवा, तर परचेस मध्ये ठेवायचे, आणि दुसऱ्या पार्टीचा सीए म्हणतोय की एंट्री पेमेंट मध्ये आणि एंट्री जर्नल मध्ये ठेवा, तर आपल्याला त्या पद्धतीने नोंदी ठेवायचे. नेक्स्ट कंट्रोल एफेट क्रेडिट नोट. हा जर प्राइम मध्ये कंट्रोल एफेट न यूज करता आपल्याला आल्ट एफ सिक्स क्रेडिट नोट ही शॉर्टकट की यूज करायची आहे, आणि त्याली ईआरपी नाईन मध्ये आपल्याला कंट्रोल एफेट ही शॉर्टकट की यूज करायची आहे. मग आपण कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी नोंद घेतलेली असेल तर या ठिकाणी त्याली ईआरपी नाईन मध्ये क्रेडिट नोट मध्येच ठेवतो, आणि टॅली प्राइम मध्ये क्रेडिट नोट मध्ये. कोणत्या नोंदी ठेवतो आपण? गुड्स रिटर्न अँड वेट ऑर रेट डिफरन्स रेकॉर्डेड इन टू क्रेडिट नोट वाउचर्स. आपण पाहतो की आपण वस्तू परत केलेले आहेत, रिटर्न केलेले आहेत, त्या रिटर्न केल्याच्या एंट्रीच्या ठिकाणी, पण आपणाला आपल्या कस्टमर कडून रिटर्न आलेल्या प्रोडक्टची एंट्री क्रेडिट नोट वाउचर मध्ये ठेवायची आहे. आपल्या कस्टमरला आपण जी काही सेल्स केलेली आहे तर त्या सेलमध्ये जे प्रोडक्ट दिले त्याच्यामध्ये वेटमध्ये, क्वांटिटीमध्ये, रेटमध्ये डिफरन्सेस असेल तर आपण आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग कमी करण्यासाठी क्रेडिट नोट पास करतो, सीएन्स देतो. तर अशा एंट्रीज आपल्याला क्रेडिट नोट वाउचरमध्ये करायचे आहेत. जस्ट गुड्स रिटर्न फ्रॉम कस्टमर पार्टी, पार्टीकडून आपल्याला गुड्स परत आलेले आहेत, एंट्री क्रेडिट नोट मध्ये होईल. वेट डिफरन्स किंवा रेट डिफरन्स साठी आपण पार्टीला क्रेडिट नोट प्रोव्हाइड करतोय तर त्याची एंट्री सुद्धा या ठिकाणी होईल क्रेडिट नोट वाउचर्स मध्ये. आपण आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग कमी करतोय, वजनामध्ये, क्वांटिटीमध्ये, रेटमध्ये डिफरन्स पडल्यामुळे एंट्री क्रेडिट नोट वाउचर्स मध्ये होईल. त्यानंतर आपण टार्गेट अचीव केल्यानंतर आपल्या कस्टमरला आपण डिस्काउंट अलाव करतोय, किंवा एखाद्या बिलामध्ये आपण पार्टीला डिस्काउंट दिला नव्हता तर पार्टीला डिस्काउंट द्यायचं आहे, त्या ठिकाणी आपण त्याच्यासाठी सेपरेट क्रेडिट नोट इश्यू करून आपण त्याला डिस्काउंट देऊ शकतो. त्यासोबत आपल्या पार्टीसोबत काही सेटलमेंट करायचे असेल, एनी रिझन आपण पार्टीची आउटस्टँडिंग कमी करून दाखवतोय, तर त्यावेळेस आपल्याला त्याची नोंद क्रेडिट नोट वाउचर्समध्ये या ठिकाणी करायची आहे. म्हणजे एक्सपायर्ड प्रोडक्ट झालेले असतील, एक्सपायर्ड प्रोडक्टची आउटस्टँडिंग कमी करतोय, एनी अदर रिझन्समध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग कमी करायची आहे, तर अशा एंट्रीज या ठिकाणी आपण करतोय. किंवा आपल्याला आपल्या कस्टमरकडून डेबिट नोट मिळालेली असेल तर त्याची सुद्धा नोंद आपण क्रेडिट नोट वाउचरमध्ये या ठिकाणी करतोय. आणि जर इन केस प्राइस हॅकिंग, जर प्रोडक्टची कॉस्टिंग वाढलेली असेल तर त्यामुळे आपल्या सप्लायरची आउटस्टँडिंग आपल्याला वाढवून दाखवायची असेल तर त्याची सुद्धा नोंद आपल्याला या ठिकाणी क्रेडिट नोट वाउचर मध्ये करावं लागतं. तर हे प्राइस हॅकिंगची कन्सेप्ट डिस्ट्रीब्युटरशिप मध्ये या ठिकाणी होते, अदर रिटेल काउंटर मध्ये या ठिकाणी, किंवा एंड युजरला या ठिकाणी प्राइस हॅकिंग झाल्यानंतर या ठिकाणी नोंद घेण्याची गरज नाहीये. त्याला ज्या इनव्हॉइस व्हॅल्यू वरती या ठिकाणी प्रोडक्ट भेटलेलं आहे त्याच प्रोडक्टवरती त्याला नोंद करावी लागेल, पण डिस्ट्रीब्युटरकडे जो स्टॉक अवेलेबल असतो, तर स्टॉक अवेलेबल असल्या प्राइस हॅकिंगमध्ये त्या स्टॉकचे व्हॅल्युएशन वाढवून कंपनीला आपल्याला आउटस्टँडिंग वाढवून दाखवावी लागते. तर कंपनीची आउटस्टँडिंग वाढवण्यासाठी आपण क्रेडिट नोटमध्ये या ठिकाणी त्याची नोंद या ठिकाणी करायची आहे, आणि कस्टमरचे आउटस्टँडिंग कमी करण्यासाठी क्रेडिट नोटमध्ये आपल्याला नोंदी या ठिकाणी ठेवायची आहे. नेक्स्ट पाहतोय आपण इंटरेस्ट पेएबल टू
हँड लोन अँड क्रेडिटर्स. आपण पाहतो की आपण हँड लोन घेतलेले आहेत, ते हँड लोन घेतलेले आहेत तर हँड लोनवरती आपल्याला इंटरेस्ट त्या ठिकाणी पे करावं लागेल. आपण ते इंटरेस्ट पेमेंट दिलेलं नाही आहे, पण ते पेमेंट आपल्याला ॲड करायचं आहे. पेमेंट दिलं असेल तरी आपल्याला त्या हँड लोनमध्ये इंटरेस्ट ॲड करण्यासाठी टॅली प्राईममध्ये आपल्याला या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल झालेली आहे की इंटरेस्टची एंट्री ॲटोमॅटिक कॅल्क्युलेशनवरती आपल्याला क्रेडिट नोट वॉचर्समध्ये करता येते. नेक्स्ट डेबिट नोट वॉचर्स. तर डेबिट नोट कंट्रोल F9 डेबिट नोट प्रेस केल्यानंतर टॅली प्राईममध्ये या ठिकाणी क्रेडिट नोट वॉचर डेबिट नोट वॉचर अवेलेबल होणार नाही आहे, तर टॅली ERP9 मध्ये आपल्याला अवेलेबल होईल. आणि टॅली प्राईममध्ये आपल्याला Alt F5 ही शॉर्टकट की यूज केल्यानंतर आपल्याला डेबिट नोट वॉचर या ठिकाणी अवेलेबल होतो. एक्झॅक्ट आपण आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग कमी करून दाखवण्यासाठी क्रेडिट नोट पास केली आणि आपल्या सप्लायरची आउटस्टँडिंग इन्क्रीज करण्यासाठी क्रेडिट नोट या ठिकाणी आपण पास केलेली आहे. एक्झॅक्टली अपोजिट कन्सेप्ट, की आपल्या सप्लायरची आउटस्टँडिंग आपण कमी करतोय, डिस्काउंटसाठी कमी करतोय, एनी अदर रिझन्स गुड्स परत दिल्यामुळे करतोय, अदरवाईज आपण आपल्या सप्लायरची आउटस्टँडिंग वाढवून दाखवायचे, तर त्यासाठी आपण डेबिट नोट इश्यू करू शकतो. त्याची नोंद आपण डेबिट नोट वाचू शकतो. परचेस रिटर्न वेट ऑर रेट डिफरन्स रेकॉर्डेड इनटू डेबिट नोट वाउचर्स. तर आपण पार्टीकडून परचेस केलेली वस्तू जर काही कारणामुळे रिटर्न करतोय तर त्याची नोंद गुड्स रिटर्न टू पार्टी डेबिट नोट मध्ये होईल. एक्झॅक्टली वेट रेट डिफरन्स मध्ये म्हणजे आपण पार्टीकडून एक टन माल मागवलेला होता, पण ज्यावेळेस आपल्याकडे प्रोडक्ट आलेले आहेत त्यावेळेस आपण वेट केलं तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला 20 किलो, 10 किलो, 5 किलो, 1 किलो या पद्धतीने डिफरन्स या ठिकाणी मेन्शन होतोय. जर रिलेटेड प्रोडक्टमध्ये जसं पेट्रोल डिझेल या प्रोडक्टमध्ये शॉर्टेज येत असतं, एक ठराविक पर्सेंटमध्ये ते शॉर्टेज आपल्याला या ठिकाणी ॲक्सेप्टेबल आहे, तर अशा केसेसमध्ये आपल्याला डेबिट नोट इश्यू करण्याची गरज नाही आहे. पण जर लिमिटपेक्षा जास्त होत असेल तर आपण पार्टीची आउटस्टँडिंग कमी करून दाखवतो, त्याची नोंद डेबिट नोट वॉचर्समध्ये या ठिकाणी आपल्याला करायची आहे. एक्झॅक्ट आपण टार्गेट अचीव केल्यानंतर किंवा एखाद्या परचेस बिलामध्ये आपल्याला डिस्काउंट मिळालेला नसेल तर त्यावेळेस आपण तो डिस्काउंट घेण्यासाठी आपण पार्टीची आउटस्टँडिंग कमी करून दाखवतो. मग ती कमी करून दाखवले तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण डेबिट नोट इश्यू करू शकतो. त्या डेबिट नोटची एंट्री आपल्याला डेबिट नोट वॉचर्समध्ये या ठिकाणी करायची. नेक्स्ट एनी सेटलमेंट, कोणत्याही इतर कारणामुळे आपल्याला काही सेटलमेंट्स करायचे आहेत, पार्टीची आउटस्टँडिंग आपल्याला या ठिकाणी कमी करून दाखवायचे आहे, तर त्याची एंट्री या ठिकाणी आपल्याला डेबिट नोट वॉचरमध्ये करावी लागेल. किंवा पार्टीकडून आपल्याला क्रेडिट नोट मिळालेले असेल, आपल्या सप्लायरकडून आपल्याला क्रेडिट नोट मिळालेले असेल, तर त्याची सुद्धा नोंद आपल्याला डेबिट नोट वॉचर्समध्ये या ठिकाणी करावी लागेल. आणि आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग वाढवून दाखवायची असेल, जस्ट या ठिकाणी कस्टमरची ऑर्डर घेते वेळेस या ठिकाणी प्रोडक्ट पर प्रोडक्ट या ठिकाणी 1000 रुपीज या ठिकाणी रेट या ठिकाणी आपला ठरलेला होता, पण आपल्याकडून नजर चुकीने रेट या ठिकाणी 900 झालेला आहे, तर 100 रुपीजनी आपल्याला आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग वाढवून दाखवायचे, तर त्यासाठी सेपरेट सेल्स इनवॉइस या ठिकाणी आपण जनरेट करत नसतो. आपल्याला त्यावेळेस या ठिकाणी पार्टीला डेबिट नोट इश्यू करावं लागेल. GST येण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी ईवे बिल, ई इनवॉइसिंग अशा कन्सेप्ट नव्हत्या, तर त्यावेळेस आपण डायरेक्टली परचेस इनवॉइसमध्ये सेल्स इनवॉइसमध्ये या ठिकाणी चेंजेस करू शकत होतो, तर ते चेंजेस या ठिकाणी ॲक्सेप्टेबल होते. पण ई इनवॉइसिंग झालेलं आहे, ईवे बिल झालेलं आहे, तर आपल्याला या ठिकाणी परत अगेन्स्टमध्ये सेल्स इनवॉइस या ठिकाणी देता येणार नाही आहे, तर त्यावेळेस आपल्याला क्रेडिट नोट पास करावी लागेल, डेबिट नोट पास करावी लागतील. आणि त्यानुसार आपल्याला आपल्या सप्लायरची आउटस्टँडिंग कमी करण्यासाठी डेबिट नोट पास करावी लागेल, आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग इन्क्रीज करण्यासाठी डेबिट नोट पास करावी लागेल. एक्झॅक्ट अपोजिट, आपल्या कस्टमरची आउटस्टँडिंग आपल्याला कमी करण्यासाठी क्रेडिट नोट पास करावी लागेल आणि आपल्या सप्लायरची आउटस्टँडिंग आपल्याला इन्क्रीज करण्यासाठी क्रेडिट नोट पास करावी लागेल. असे 8 वाउचर्स, या 8 वाउचर्समध्ये आपण इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम हँड लोन, आपण दिलेल्या हँड लोनमध्ये आपल्याला इंटरेस्ट येणं बाकी आहे, आपल्या डेटर्सकडून आपल्याला इंटरेस्ट येणं बाकी आहे. एक्झॅक्टली तर
आपण बिझनेसमध्ये व्यवहार करते वेळेस आपल्याला क्रेडिट डेज क्रेडिट लिमिट या ठिकाणी दिलेले असतात, तर त्या क्रेडिट डेज मध्ये आपण पेमेंट दिल्या घेतल्यानंतर आपल्याला डिस्काउंट या ठिकाणी अवेलेबल होतात. तसेच आपण जर पेमेंट देण्यासाठी उशीर करत असू तर आपल्याला आपले सप्लायर इंटरेस्ट चार्ज करतात. एक्झॅक्टली आपले कस्टमर आपल्याला या ठिकाणी पेमेंट डिले करत असतील तर आपण त्यांना इंटरेस्ट या ठिकाणी चार्ज करतो. अशा इंटरेस्टच्या एंट्रीज या ठिकाणी आपल्याला डेबिट नोट वाउचर्समध्ये या ठिकाणी आपल्याला करावे लागतील. पण आपल्या कस्टमर कडून आपल्याला येणे असलेले इंटरेस्ट, आपण जे दिलेले हँड लोन आहेत त्यांच्याकडून येणे असलेल्या इंटरेस्टची नोंद आपल्याला डेबिट नोट वाउचरमध्ये करावी लागते. हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन बेसवरती आपल्याला करता येते. ही टॅली ईआरपी 9 मध्ये फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे, टॅली प्राईम मध्ये या ठिकाणी ती फॅसिलिटी अवेलेबल आहे. एक्झॅक्टली आपल्याला इंटरेस्ट पेबल आहे, देणं आहे हँडलोनचं, किंवा आपण डिले पेमेंट केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पार्टीने इंटरेस्ट पेबल आहे देणं आहे, अशा एंट्रीसाठी आपण क्रेडिट नोटमध्ये या ठिकाणी एंट्री पास करू शकतो. तर हे टोटल या ठिकाणी 8 व्हाउचर्समध्ये आपण नोंदी या ठिकाणी ठेवतो, ते अकाउंटिंग व्हाउचर्स. तर इन्व्हेंटरी व्हाउचर्समध्ये या ठिकाणी नोंदी काय होतील आपण त्याच्यासाठी सेपरेट या ठिकाणी लेक्चर पाहणार आहोत की इन्व्हेंटरी व्हाउचर्समध्ये या ठिकाणी नोंदी काय होतात. त्यानुसार इथे 8 व्हाउचर्स, तर 8 व्हाउचरमध्ये रिसीट पेमेंट अँड कॉन्ट्रा व्हाउचर्स आपल्याला दोन फॉर्मॅटमध्ये वापरता येतात. जस्ट ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट, ॲज अ सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट, हे ऑप्शन्स आपल्याला टॅली प्राईममध्ये अवेलेबल आहेत. जर आपण पाहतोय इथे डेबिट क्रेडिट फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी आपण एंट्री करू शकतोय, याला आपण ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट म्हणतोय. आणि एक सिंगल एंट्री फॉर्मॅट टाईपमध्ये आपण करू शकतो अकाउंट पर्टिक्युलर, या पद्धतीने जस्ट इनव्हाईस जे आपण इथे जनरेट करतो त्या पद्धतीने रेकॉर्ड आपण ठेवू शकतो. तरी सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट, तर हे दोन्ही फॉर्मॅट या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली अवेलेबल होत नाहीत. तर यूज सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट आफ्टर सेट यस, आपल्याला याच्यासाठी एक सेटिंग करावी लागते, यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट रिसिप्ट कॉन्ट्रा व्हाउचर ऑप्शन. आपल्याला हा ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल होतो F12 कॉन्फिगरेशन सेटिंग मध्ये. आपण F12 प्रेस केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने सेटिंग्स अवेलेबल होते. त्या सेटिंग्स मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट रिसिप्ट कॉन्ट्रा हा ऑप्शन यस केल्यानंतर आपल्याला सिंगल एंट्री मोड ऑप्शन अवेलेबल होतो, नो केल्यानंतर ॲज अ व्हाउचर ऑप्शन अवेलेबल होतो. एक्झॅक्टली त्या पद्धतीने परचेस सेल क्रेडिट नोट अँड डेबिट नोट व्हाउचर सुद्धा आपल्याला दोन फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी वापरता येतात. आपण या ठिकाणी त्याला एक फॉर्मॅटला म्हणतो ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट, दुसऱ्या फॉर्मॅटला म्हणतो ॲज अ इनव्हॉइस फॉर्मॅट. तर आपण पाहतोय हा टॅली ईआरपी 9 मध्ये ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट आहे. आपण डेबिट क्रेडिटमध्ये या ठिकाणी नोंद ठेवू शकतो. इवन इथे आपण सेटिंग करून डेबिट क्रेडिटच्या ऐवजी 2x सुद्धा रेकॉर्ड या ठिकाणी मेंटेन करू शकतो, त्याला आपण ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट म्हणतोय. आणि इनव्हॉइस फॉर्मॅट टाईपमध्ये आपण करतोय तर त्याला ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट म्हणतोय. तर टॅली प्राईममध्ये आपल्याला हे व्हाउचर्स या ठिकाणी चेंज करण्यासाठी कंट्रोल V अशी शॉर्टकट्स की या ठिकाणी अवेलेबल होते. ती शॉर्टकट की या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकल बटन बार वरती अवेलेबल होते. कंट्रोल V प्रेस करून आपण ॲज अ व्हाउचर करू शकतो, कंट्रोल V प्रेस करून आपण ॲज अ इनव्हॉइस फॉर्मॅट करू शकतो. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने टॅली प्राईममध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक व्हाउचर्स या ठिकाणी दोन फॉर्मॅट वापरता येतात. तर यामध्ये टॅली प्राईम आणि टॅली ईआरपीनमध्ये F7 जनरल व्हाउचर आपल्याला एकाच फॉर्मॅटमध्ये वापरता येतो ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट. पण टॅली अदर व्हाउचर्स या ठिकाणी आपण दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये दोन फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी वापरू शकतो. तर इथे आपण पाहतोय इन टॅली प्राईम कॉन्ट्रा पेमेंट रिसिप्ट व्हाउचर यूज 2 फॉर्मॅट. फर्स्ट फॉर्मॅट जिथे डेबिट क्रेडिटमध्ये नोंद होते याला आपण म्हणतो ड्युअल एंट्री फॉर्मॅट. आणि ॲज अ अकाउंट पर्टिक्युलर येथे दिसतोय याला आपण म्हणतो सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट. तर वर्डिंग यूज या ठिकाणी चेंज झालेले, कन्सेप्ट या ठिकाणी प्राईममध्येही सेम आहे, टॅली ईआरपी 9 मध्ये सेमच आहे. आपण इथे पाहतोय या ठिकाणी ॲज अ इनव्हॉइस, आयटम इनव्हॉइस, अकाउंट इनव्हॉइस, ॲज अ व्हाउचर्स असे आपल्याला फॉर्मॅट येतात. इथे आयटम इनव्हॉइस ही कन्सेप्ट या ठिकाणी येते. तर परचेस सेल क्रेडिट नोट अँड डेबिट नोट व्हाउचर आपल्याला टॅली प्राईममध्ये 3 फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी यूज करता येतात. एक आयटम इनव्हॉइस, दुसरा अकाउंट इनव्हॉइस, तिसरा ॲज अ व्हाउचर्स. आपण पाहतोय हा आयटम इनव्हॉइस, इथे आपल्याला या ठिकाणी डिटेल दिसते, सप्लायर इनव्हॉइस नंबर दिसतोय, डेट दिसते, पार्टी नेम दिसतंय,
लेजर्स दिसतोय, त्यानंतर नेम ऑफ आयटम, ईच अँड एव्हरी प्रोडक्ट आपण या ठिकाणी मेंटेन करू शकतो आयटम वाईज, याला आपण म्हणतो आयटम इनवाईस. आपण आज नेक्स्ट फॉर्मॅट या ठिकाणी पाहतोय, इथे आपल्याला अकाउंट्स या ठिकाणी मेंटेन करता येतात सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट मध्ये, आपण त्याला अकाउंटिंग इनवाईस या ठिकाणी म्हणतो. आणि आपण या ठिकाणी डेबिट क्रेडिट मध्ये या ठिकाणी नोंद ठेवू शकतो, त्याला आपण म्हणतो ऍज अ व्हाउचर फॉर्मॅट. नेक्स्ट या ठिकाणी आपण पाहतोय आपल्याला इथे आयटम इनवाईस, अकाउंटिंग इनवाईस ऍज अ व्हाउचर सोबत यूज फॉर इंटरेस्ट अकाउंटिंग असा ऑप्शन दिसतो. तर हा एक्स्ट्रा फॉर्मॅट आपल्यासाठी आहे क्रेडिट नोट आणि डेबिट नोट व्हाउचरसाठी, पण हा फॉर्मॅट फक्त टॅली प्राइम मध्ये या ठिकाणी आपण यूज करू शकतो. अदर दॅन टॅली प्राइम म्हणजे टॅली ईआरपी 9 असेल किंवा त्यापेक्षा ओल्ड व्हर्जन असतील तर त्यामध्ये आपल्याला हा फॉर्मॅट अवेलेबल होत नाहीये. तर इंटरेस्ट ऑटोमॅटिक इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक इंटरेस्ट रेकॉर्डची एंट्री या ठिकाणी आपण क्रेडिट नोट डेबिट नोट फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी आपण करू शकतो. तर तो फॉर्मॅट या ठिकाणी आहे यूज फॉर इंटरेस्ट अकाउंटिंग, या पद्धतीने आपण इथे पाहतोय यूज फॉर इंटरेस्ट अकाउंटिंग हा ऑप्शन आपल्याला अवेलेबल होतो. आणि टॅली प्राइम मध्ये प्रत्येक व्हाउचर्स या ठिकाणी आपल्याला फॉर्मॅट चेंज करण्यासाठी कंट्रोल एच या शॉर्टकट कीचा या ठिकाणी आपल्याला वापर करावा लागेल. तर व्हर्टिकल बटनवरती चेंज मोड म्हणून ऑप्शन दिसतो, त्याचसाठी आपल्याला ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे कंट्रोल एच हा शॉर्टकट ऑप्शन अवेलेबल आहे. तर या पद्धतीने आपण पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी आपण व्हाउचरच्या पाहिलेल्या आहेत. आपल्याला कन्सेप्ट आवडल्या असतील समजल्या असतील तर लाईक करा शेअर्स करा, तुमच्या मित्रांना या ठिकाणी याचा फायदा घेऊ द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही लाईव्ह लेक्चर्स होतील जे न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील या ठिकाणी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील आणि त्याचा फायदा तुम्हाला या ठिकाणी करून घेता येईल. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या रिअल अकाउंटिंगमध्ये तुमच्या स्टडीमध्ये ज्या पॉईंट्सवरती अडचण येते ते पॉईंट्स या ठिकाणी तुम्ही कमेंट्समध्ये या ठिकाणी मेन्शन करा. तर रिलेटेड पॉईंट्सवरती एकतर आपण लाईव्ह लेक्चर घेऊयात अदरवाईज प्री रेकॉर्डेड व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड करूयात, आपला या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सपोर्ट या ठिकाणी अवेलेबल करूयात. तर आपण ते टॅली व्हाउचर्स या ठिकाणी कन्सेप्ट पाहिलेले आहेत. आपण सोमवारी या ठिकाणी कन्सेप्ट पाहणार आहोत की इन्व्हेंटरी व्हाउचर्स. तर इन्व्हेंटरी व्हाउचर्स कोणते आहेत, इन्व्हेंटरी व्हाउचर्सचा वापर कुठे करायचा आहे, का करायचं आहे, त्याचे बेनिफिट्स या ठिकाणी आपल्याला काय होतात हे आपण फक्त व्हाउचर्स समजून घेतोय. पण प्रत्येक व्हाउचर्सचं रेकॉर्ड मेंटेन केल्यानंतर कोणते रिपोर्ट जनरेट होतात, ते रिपोर्ट्स या ठिकाणी आपल्याला कुठे पाहायचे, कोणत्या रिपोर्टचा बेनिफिट आपल्याला कोणत्या डिसिजन मेकिंगमध्ये करता येऊ शकतो, या पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. आपण इन्व्हेंटरी व्हाउचर झाल्यानंतर जीएसटी कन्सेप्ट या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय. जीएसटी कन्सेप्ट